अमरावती महानगरपालिकाचे नगरसेवक अजय सारसकर यांनी मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही राजकमल चौकात ग्रीननेट लावून वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांना दगदगत्या उन्हापासून सावली देण्याचे काम केले. अमरावती शहराचे वातावरण सध्याच्या स्थितीमध्ये 43° पार झाला असला तरी नागरिकांना कामानिमित्त उन्हाळ्याचे चटके अंगावर घेत बाहेर पडावे लागते. शहरात अनेक दानदाते आहेत, परंतु एक सुद्धा दानशूर उन्हाच्या चटक्यापासून वाचवण्यासाठी पुढे आले नाहीत. शहरातून पाचदारी व वाहनधारक रस्त्यावरून ये जा करीत असताना उन्हाच्या चटक्याचा सामना करावा लागते. चटके इतक्या जोराचे असतात की प्रत्येकाला उन्हात उभे राहणे शक्य नाही. म्हणूनच मागील 2 वर्षांपासून अजय सारसकर हे राजकमल चौकातील दोन्ही बाजूने ग्रीन नेट टाकून नागरिकांना सावली देण्याचे काम करीत आहे. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अजय सारसकर सारखे असे किती व्यक्तिमत्व शहरात आहेत जे वेगवेगळ्या प्रकारे समाज कार्य करतात आणि प्रचार व प्रसार माध्यमांपासून दूर राहतात. मात्र अशा समाजसेवकांच्या कार्याचा VCN न्यूज व विदर्भ न्यूज परिवारातील सदस्य सन्मान करतात हे विशेष. अमरावती शहरात सध्या उन्हाची तीव्रता बघता अमरावती शहराच्या राजकमल चौक येथे माझ्या मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी ग्रीन नेट लावलेली आहे आणि त्यापासून तुम्ही आता बघतच आहे का लोकांना किती दिलासा मिळते. मला मागच्या वर्षीचा अनुभव होता, जो कोणी त्या नेटखाली थांबला त्यांनी वरतो बघून म्हणजे जिथपर्यंत आपलं सिग्नल सुरू राहते तिथपर्यंत त्याला जो दिलासा भेटते उन्हापासून त्याचा मला खूप आनंद झाला. तेव्हा यामुळं आपल्या या छोट्याशा कार्यामुळं या लोकांना एक उन्हापासून सावलीची थोडासा सावली भेटली. पण हे नेट लावत असताना मला एक कटू अनुभव आले. काही लोकांना शहरात माझं अभिनंदन पण केलं आणि काही लोकांनी टीका टिप्पणीही केली. चला असो, त्या टीका करणाऱ्यांना देव सद्बुद्धी देऊ आणि असंच जर चाललं तर मी पुढच्या वर्षी आणखी ठिकाणी करायचा प्रयत्न करेन. मला फक्त मी कशा परिस्थितीतून हे उपक्रम करतो हे मलाच माहीत आहे. पुढं जर आणखी काही मदत करते आले तर त्यांच्या मदतीनं मी आणखी शहरातल्या अशा जे काही सिग्नल आहे तिथे हे लावण्याचा प्रयत्न करेल. VCN ब्युरो अमरावती.